नमस्कार, मी नारायण गुजाबराव भोयर, आदर्श गाव कुंभारी येथील शेतकरी। मी या ठिकाणी मुंबईला कॉटन असोसिएशनच्या संबंधाने आलो असता सुंदर अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली। मला माझ्या गावाचं कंपनीचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली, त्याबद्दल मी कॉटन गुरूंना धन्यवाद देतो। मित्रांनो, मी शेतकऱ्याच्या संबंधाने असा एक संदेश देईल की कॉटन गुरुने जी मोहीम सुरू केलेली आहे त्या अंतर्गत अनेक उपक्रम आहे आणि शासनाच्या उपक्रमांची जोडसुद्धा कॉटन गुरुने त्यामध्ये समाविष्ट केलेली आहे। जे विदर्भातील छोटे शेतकरी आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, ज्यांच्याजवळ पाणी कमी आहे, कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये शेती करायची असेल तर ड्रीपसारखा साधनांचा वापर करावा। तर मित्रांनो, ज्यांना ज्यांना विदर्भामध्ये कॉटन घ्यायचं आहे त्यांनी कमी पाण्याचा वापर करून आपली शेती दुप्पट ते तिप्पट उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ड्रीप अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामधून आपल्याला मजुरीचा खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो, त्याच्यामध्ये लिक्विड जे खतं आहे ते आपल्याला सोडता येतात, त्यानंतर पाहिजे त्या तापमानात पाहिजे तितकं पाणी आपल्याला देता येतात। पाण्याची कमतरता असेल तर त्या पद्धतीने आपण पाणी वापरू शकतो। साधारणतः कॉटनचं क्रॉप हे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत चालतात, तर आपल्या भागातला पावसाचा अंदाज घेता विहिरी त्या प्रमाणात पुरतात आणि अलीकडे रात्रीच्या वेळेला वीज प्रवाह आपल्याला शेतकऱ्यांना असतो, अनेक धोके निर्माण होतात। ॲटोस्विचसारख्या जर बटना बसून आपण ड्रीपच्या माध्यमातून रात्रीला आपोआप पाणी दिलं तर शेतकऱ्यांना शेतामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही, रात्रीला आपलं ओलीत तयार होऊन राहते। आमच्या गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी याचा प्रयोग केलेला आहे। कोणत्याही शेतकऱ्याची जर तुम्ही मुलाखत घेतली किंवा त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांचं उत्पन्न दुप्पटच्या वरच गेलेलं आहे। गुढे या शेतकऱ्याने आपलं उत्पन्न दुप्पटच्या वर अडीचपटापर्यंत गेलेलं आहे। असे अनेक शेतकरी आमच्या आदर्श गाव कुंभारीमध्ये आहे की त्यांचं कॉटनच्या माध्यमातलं उत्पन्न ड्रीपमुळे अडीचपटपर्यंत गेलेलं आहे। तो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ड्रीपमुळे जो कापूस येतो त्याचं वजन वजन फार सुंदर असतात, वजनदार बोंड असतात आणि पावसामुळे योग्य पाणी व्यवस्थापनामुळे त्याच्यामध्ये जी कीड येतात किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत नाही, कारण त्याला वेळोवेळी पाहिजे त्या प्रमाणात पाणी हे टॉनिकसारखं मिळतात, पाहिजे त्या प्रमाणात मिळतात, त्यामुळे त्याचे झाडाची ताकद वाढते, त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव ड्रीपमधील शेतामध्ये जास्त प्रमाणात दिसून येत नाही। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना अशा प्रकारची विनंती राहील की आपण अनेक योजना आहेत ज्यामध्ये पोखरा, त्यामध्ये आणखी वेगवेगळ्या योजना ज्या महाराष्ट्र शासनाच्या आहे, केंद्र सरकारच्या आहे, त्या संबंधानं त्याचा वापर करावा। ड्रीप स्प्रिंकलर याचा वापर करून कमी पाण्यामध्ये आपण कॉटनचं उत्पादन कसं वाढवेल अशा पद्धतीचं एक प्रयोग सर्वांनी करावा। काही अडचण जर आली तर आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्यांना निश्चित मदत करू। तर मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी मिळाली कॉटन गुरुच्या माध्यमातून त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणखी एखाद्या विषयाच्या संबंधानं काही मार्गदर्शन लागलं